देशातल्या श्रीमंत लोकांची श्रीमंती देशासाठी घातक का? एकदम हेडिंग विचित्र वाटतंय ना, पण याचा थोडासा स्टडी जर केला आणि तो स्टडी जो माझ्या वाचनात आला त्यामध्ये खूप गमतीशीर गोष्ट लक्षात आली आहे आणि त्या गमतीशीर गोष्टीचं मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. अमेरिकेमध्ये 2024 756 श्रीमंत म्हणजे अब्जाधीश लोक होते. 2024 चीनमध्ये 406 अब्जाधीश आहेत. भारतामध्ये ते 334 झालेले आहेत. जर्मनमध्ये 140, जपानमध्ये 41 फक्त, ब्रिटनमध्ये 165 आणि फ्रान्समध्ये आता 53 आहेत. आणि गंमत ही आहे की ज्यावेळी आपण मागं जातोय 2023, 2021, 2022 या काळामध्ये, तर जे चीनची संख्या आत्ता 406 आहे ती त्यावेळी 495 होती आणि 2021 727 होती. म्हणजे खूप जास्त होती, ती कमी होत चालली आहे. तीच कंडिशन जर्मनीमध्ये 173 होती, ती 173 ची 140 झाली आहे. तीच जपानची 49 होती, ती 41 झाली आहे. ब्रिटनची 177 होती, 165 झाली आहे. फ्रान्सची 150 होती, 53 वर आली आहे. ह्या सर्व देशांमध्ये अमेरिकेची एक वाढलेली आहे आणि दुसरी वाढली आहे ती भारताची वाढली आहे. भारताची पूर्वी 200 होती, ती 334 आली आहे. भारताने 29% अतिश्रीमंत व्यक्तींची वाढ केलेली आहे, म्हणजे अब्जा देशांची. यामध्ये हे असं मायनस का झालं, म्हणजे जीनमध्ये 727 चे 406 का आले, तर याच्यामागं एक कारण आहे आणि ते कारण हे आहे की जिनपिंगनी असं सांगितलं की श्रीमंत लोक खूप श्रीमंत झाले आहेत आणि हा साम्यवादी देश आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं की पैशाचा पाठलाग करणं आता या अर्थव्यवस्थांनी, या मोठ्या कंपन्यांनी सोडावं, या मोठ्या व्यक्तींनी सोडावं आणि त्यांनी समाजासाठी ते भरावं आणि मग ते भरावं म्हणून असं ज्यावेळी आलं त्यावेळी त्याची मुवमेंट बदलत गेली आणि श्रीमंतांची संख्या कमी झाली. शेअर मार्केट ढासळलं तिथलं. मागच्या 20-25 वर्षामध्ये शेअर मार्केटने फारसा रिटर्न चीनमध्ये दिलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थाही ढासळायला सुरुवात झालेली आहे. गंमत काय आहे की हे जे साम्यवाद आहे तो जो प्रकार आहे किंवा त्या पद्धतीने तिची मुवमेंट जर बघायला गेली तर ती मुवमेंट त्रासदायक ठरू शकते. तर यामध्ये एक सिस्टीम आहे की आपण नेहमी म्हणतो की भारतामध्ये खूप टॅक्स आहे, खूप टॅक्स आहे, खूप टॅक्स आहे वगैरे, की अतिश्रीमंत लोकांना टॅक्स खूप भरला जातो, भरावा लागतो असं अतिश्रीमंत म्हणतात. गरीब लोक म्हणतात की त्यांना टॅक्स नाही, ते मोदींनी अदानी आणि अंबानींना मोठं केलं वगैरे वगैरे, हे सगळं असं चालतं. पण ऍक्च्युअल खरं बघितलं तर जगाचा जर सगळा थोडासा अभ्यास केला तर अमेरिकेमध्ये 39.7% टॅक्स आहे. तीच गोष्ट ब्रिटनमध्ये 45% टॅक्स आहे आणि आता त्यांची गरिबी वाढत चालल्यामुळे ते 50% टॅक्स न्यायला लागलेत. त्या बाबतीत आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्याकडे फक्त 30% टॅक्स आहे. म्हणजे ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर अमेरिका आणि चीनमध्ये हे भारतापेक्षा आर्थिक विषमता जास्त आहे. ॲक्च्युअल अमेरिकेमध्ये आणि चीनमध्ये भारतापेक्षा आर्थिक विषमता जास्त आहे ऑलरेडी. पण ही आर्थिक विषमता जास्त असली तरी कंडिशन नीट लक्षात जर घेतली आपण तर थोडंसं आपल्या हे लक्षात यायला पाहिजे की डाव्यांची नेहमी पद्धत अशी आहे, म्हणजे ब्रिटनमध्ये किंवा फ्रान्समध्ये किंवा चीनमध्ये ही जे संख्या कमी झाली आहे त्याला एकमेव कारण जे घडलेलं आहे ते हे आहे की तिथं असं म्हणलं जातं की यशवंतांचा कर वाढवायचा, म्हणजे श्रीमंतांचा कर वाढवायचा आणि आर्थिक वंचितांना वाटप करायचं त्या पैशाचं. तर हा जो प्रकार आहे हा प्रकार अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार चुकीचा आहे. आणि तो अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चुकीचा आहे हे कसं, तर त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की ज्या ब्रिटननी किंवा ज्या फ्रान्सनी किंवा चीननी असं प्रकार केला त्यांची अर्थव्यवस्था आता खाली खाली यायला लागली आहे. चीन अजून खूप उंचावर आहे त्यामुळे तो डबघाईला आला आहे असं वाटत नाहीये, पण ब्रिटन आणि फ्रान्सची कंडिशन अर्थव्यवस्थेच्या बाबतीत फार अडचणीची निर्माण होत चालली आहे. आणि हे का घडलंय,
तर एकमेव कारण हे आहे की तिथं टॅक्सेशन खूप जास्त आहे आणि ते टॅक्सेशन बरोबरच ते पैसे गरिबांना वाटण्याची प्रक्रिया जास्त आहे, कारण समानता आणण्याचा ते प्रयत्न करतायत. काही अर्थी बरोबर आहे, काही अर्थी चुकीचं आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कसं चुकीचं आहे, तर त्यांनी सांगितलंय की वरच्या ला खाली खेचण्याचा प्रयत्न केला जास्त गेला तिथं, आणि वरच्यांना खाली खेचून तो खालच्यांना वाटप केला गेला पैसा. तर ऍक्च्युअल तसं नाही झालं पाहिजे. तर काय घडलं पाहिजे, तर वरच्यांना खाली खेचण्यापेक्षा खालच्यांना वर येण्यासाठीची प्रयत्न केले गेले पाहिजेत. म्हणजे काय, तर अतिश्रीमंत व्यक्तींना जास्त कर लावून, जास्त त्रास देऊन, त्यांची श्रीमंती कमी करण्याचा हट्ट न करता सर्वांना श्रीमंत करण्यासाठी, म्हणजे ह्या एक सकारात्मकता आहे. आणि ते सकारात्मक भाव ज्यावेळी तुम्ही वापरचाल, त्यावेळी ऑटोमॅटिकली अर्थव्यवस्था वाढायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे या दृष्टीने विचार करणं जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं. या बाबतीत एक केनडी, जॉन केनडीनी एक वाक्य सांगितलं होतं की भरती आली की सर्व बोटी वर जातात, भरती आली की सर्व बोटी वर जातात. सेम थिंग अर्थकारणामध्ये पण ज्यावेळी भरती येईल त्यावेळी सर्व गट वर उंचावले जातील, आणि जर सर्व गटांना वर उंचवायचं असेल तर अतिश्रीमंत व्यक्तींना त्रास देणं बंद झालं पाहिजे. उलट ते अतिश्रीमंत होत आहेत तर त्यांच्याबरोबर इतर लोकांनाही श्रीमंत करण्यासाठीची उबदारी आणणं गरजेचं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर एखाद्या देशाला आणखीन उंचावर न्यायचं असेल तर एकच उपाय आहे, आणि तो उपाय हा आहे की सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, पण जे अतिश्रीमंत आहेत त्यांना खाली न खेचता, जे गरीब आहेत त्यांना वर खेचलं गेलं पाहिजे. आणि या दृष्टीने भारतामध्ये आत्ता खूप जास्त जोरात प्रयत्न आहेत, आणि त्यामुळेच भारताची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग होत चालली आहे. आणि भविष्यामध्ये भारत हा एक पुन्हा सोन्याचा धूर आणणारा देश होणार आहे, आणि त्यामुळं आपण खूप काळजीपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. हे लाडकी बहीण योजनेमध्ये काय होतंय, तर तेच होतंय की श्रीमंताचा पैसा काढून गरिबाला दिला जातोय, पण आम्हाला असं वाटतं की त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये फुकट पैसे वाटण्याऐवजी त्यांचा स्तर उंचावण्यासाठी, त्यांच्या हाताला काम देऊन ते पैसे त्यांना व्यवसाय चालू करण्यासाठी देऊन, त्या पद्धतीने त्यांना व्यवसायामध्ये, त्यांना योग्य शिक्षणामध्ये, त्यांच्या ग्रोथ होण्याचं पोटेन्शियल, बिझनेस त्यांचा चालू होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त नोकऱ्या मिळण्यासाठी काही जे पोटेन्शियल तयार करता येईल त्यामध्ये जर खर्च झाला तर देशाची प्रगतीचा वेग अजून वेगाने वाढेल, आणि 100% होणार आहे मित्रांनो. त्यामुळं इन्व्हेस्ट इन इंडिया. थँक्यू.